माझ्यासोबत भरत शेठ गोगावले आणि वैभव नाईक आहेत. सध्या हे पूर्वीचे दोन कट्टर मित्र होते, परंतु आता कट्टर वैरी आहेत. परंतु आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं एबीपी माझाने या दोघांना एकत्र आणलेलं आहे. निमित्त आहे ते शुभेच्छांचं. गेल्या 32 वर्षांपासून भरत शेठ गोगावले हे उद्धव ठाकरेंसोबत काम करत होते, परंतु वर्षभरापूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण सरकार आहे ते स्थापन केलं. भरत शेठ, 32 वर्षात असा एक दिवस गेला नसेल किंवा एक वाढदिवस गेला नसेल की तुम्ही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर गेला होतात. परंतु आज पहिला वाढदिवस तुमचा मला वाटतं असेल राजकारणातला की तुम्ही मातोश्रीवर गेला नाही आहे, तर चुकल्यासारखं वाटतंय का आज? हा दुसरा वाढदिवस आहे. गेल्या वेळेला पण 27 तारीख होऊन गेली ना जुळ्याची, त्यावेळी तुम्ही बाहेर होता. जुलैच्या महिन्यात बाहेर नव्हतो, आलो होतो. 27 तारखेच्या अगोदर आलो ना आम्ही, कारण 30 जूनला मुख्यमंत्री झाले ना साहेब, त्यामुळे आम्ही आलो होतो. तर तसं काय नाही, काय नैसर्गिक काय घडामोडी होत असतात आणि त्याच्या अनुषंगाने धावं लागतं. असं म्हटलं गेलेलं आहे की नदीच्या उलट्या प्रवाहामध्ये कधी पोहत जाऊ नये, तो माणूस कधी पोहत पोचू शकत नाही आहे. वारा जसेल तशी पाठ द्यावी लागते असं काय म्हटलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे ह्या घडामोडी झाल्यात आणि त्या घडामोडीमध्ये आम्ही सगळे मंडे होतो. त्याच्यामध्ये वैभव आमचा प्रवाहाने वाहत आहे असं तुमचं मत आहे? नाही नाही नाही, वैभव हा वेगळ्या प्रवाहाचा आहे. तो एकदम माझ्यापेक्षा ताकदीने अंगाने बलदंड आहे, त्याच्यामुळे तो प्रवाह पार करू शकतो, त्याचा भरोसा नाही. परंतु आमचं म्हणणं आहे की ज्या काय घडामोडी झाल्या त्या झाल्या, आम्ही स्वीकारल्यात ना. परंतु उद्धव साहेबांचा वाढदिवस मागच्या वेळेला गरमागरम होतं वातावरण, तर भाकरी एकदा तव्यावरनं उतरवली तर ती किती वेळ गरम राहते, नंतर ते हळूहळू त्याने आता मगाशी सांगितलं आहे ना की पवार साहेब त्या काय अजून कोण काय बोलत नाही काय नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव गुण असू शकतो, आम्हाला त्याबद्दलही काय म्हणायचं नाही. परंतु आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे, तेव्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित होतो. पण तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही सगळ्यांनी, जसं अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, पहिले मंत्री गेले, मग आमदार गेले, आणि त्यांनी त्यांचं जे नातं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न केला, मग असं तुम्हाला वाटत नाही का? आम्हाला वाटत होतं, पण तो एक वाजता भोंगा त्यांनी ठेवलेला आहे ना साहेबांनी, जो रोज सकाळी 9 वाजता सुरू. त्यांना बाजूला काढा, ऐका ना, मी शब्द हे शस्त्र आहे, बोलणाऱ्याचा हात धरू मारणाऱ्याची काठी आणि हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही धरू शकत. त्याप्रमाणे ज्या काय ओरखडे ओढले गेलेत, ज्या काय जखमा झाल्यात, त्या तशा लगेच भरण्यातल्या नाहीत ना, त्या भोंग्याने जे काय चर्चा केलेली आहे ती. पण वैभवजी, हे जे कारण देत आहेत ते पटतंय का तुम्हाला? खरं तर पाण्याचा प्रवाह आणि वाऱ्याचा प्रवाह हा कधी बदलू शकतो, त्याचप्रमाणे आज ह्यांना शस्त्राचे ओरखडे त्यांना एवढे पडले, तर उद्धवजींच्या पाठीवर जे वार झाले ते उद्धवजींना केवढे लागले असते? व्हॅलिड प्रश्न आहे. त्यांनी विचारले की तुम्हाला जर शब्दाचे ओरखडे एवढे लागलेत तर उद्धवजींच्या पाठीवर जे वार झाले ते पण लागले असतील ना? म्हणणं बरोबर आहे, त्याचं चुकीचं बोलतो अशातला भाग नाही आहे. ऐका ना, आता सांगतो ना पुढं. ज्या वेळेला मिलिंद नार्वेकरांना सुरतला पाठवलं होतं, तो आम्ही त्यांना भेटलो ना, आमची चर्चा चालू होती, आणि इकडे शिंदेसाहेबांचं नेतेपद काढलं त्याच वेळेला. मग जर तुम्ही एक बाजूनी जर मिलिंद नार्वेकरांना आम्हाला बोलणी करायला पाठवताय, जर आम्ही रिस्पेक्ट दिला नसता, आम्ही जर त्याला बोललोच नसतो, आम्ही जर त्याला भेटलोच नसतो, साहेब बोलले असते नाही तू आलास तसा निघून जा किंवा काय, तर मग गोष्ट वेगळी होती. आता ह्या गोष्टीला 1 वर्ष झालं आहे ना, मी तेच बोलतोय तुम्हाला. मग आता काय, मग ते 1 वर्ष झालं ना, हे पाठीवर वार करणं, वरखडे काढणं, ह्याला पण झालं ना. त्यांचं पण मत आहे की तुम्ही पण विसरलं पाहिजे. नाही नाही, ज्याला खरोखरच ज्याची भूमिका योग्य असते तो कधीच आपली भूमिका विसरत नाही. आणि शिवसेने व उद्धवजींनी जे स्पष्ट सांगितलं आहे, आणि उद्धवजींच्या पाठी आज लोक काय आहेत, तर उद्धवजींनी ह्या सगळ्या शक्तीच्या विरोधात लढण्याची ताकद ठेवली आहे. आणि म्हणूनच आज किती आमदार गेले तरी उद्धवजींनाच, पुन्हा एकदा उद्धवजींना संपवण्यासाठी आज ह्यांची ताकद पुरली नाही, म्हणून राष्ट्रवादी फोडण्याचं काम दिल्लीश्वरांनी केलेलं आहे. पण निश्चितपणे अशांनी सुद्धा उद्धवजी संपणार नाही, तर उद्धवजींच्या पाठी आम्ही पूर्ण, जे कोण असतील, उद्धवजीने आपल्या भूमिकेत सांगित असेल की मला उद्धवजींनी कोणालाच थांबवलं नाही. आज आम्हाला जे आमदार राहिलेत त्यांना पण नाहीत, जे आमदार गेले त्यांना पण नाहीत, ज्यांना मनापासून राहायचं नाही त्यांना उद्धवजींनी सांगितलं होतं की आपल्याबरोबर राहायचं नाही. आणि त्यामुळे उद्धवजींनी जी भूमिका आहे ती उद्धवजींची स्पष्ट असते, इतर लोक नेत्यांसारखी उद्धवजींची भूमिका असते, स्पष्ट त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला, ज्यांनी माझ्या पाठीवर वार केले त्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये. बरं शेठ, ह्या मताशी सहमत नाही? नाही, असं होत नाही. ठीक आहे,
आता तो बोलाल ते सांगाल ते चालेल। आम्हालाही वाटत होतं की जर साहेबांनी कधी हाक मारली असती किंवा काय, बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं ना या रे चिमण्यानो फाकरानो सगळ्यांनी या, तर साहेबांनी हाक मारल्यावर किती लोक आले काय झालं। आता तुम्ही वाट बघता की उद्धव ठाकरे तुम्हाला बोलवतील। आता त्यांनी सांगितलं ना पवारसाहेबांनी त्यांच्यात फरक आहे, तसं आता आम्हाला पण जो काय तो विचार करून चाललो होतो, नाहीतर आम्हाला काय अडचण नव्हती। आम्हाला एकच होतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आपण सगळे एकत्र होऊया, हा त्याच्यामध्ये फक्त बेस्ट। आता जर तुम्हाला उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर तुम्ही जाणार का? आम्हाला सगळ्यांना त्याचा विचार करावा लागेल, एकनाथ शिंदे साहेबांसहित, की आम्हाला ज्या वेळेला कुठलाही आता निर्णय करावा लागेल त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना बरोबर एकत्र निर्णय करावा लागेल। अजून निर्णयाची भाषा बोलते, निर्णयाची भाषा म्हणजे ते आता जवळ आलेत उद्धवजींच्या किंवा शिवसेनेच्या जवळ आले आहेत, कारण त्यांना पण कळलं की गेल्या वेळी जे आपण आता ते म्हणालेत की भाजप आणि शिवसेना एकत्र आली पाहिजे होती, आपण बघितलं असाल की त्या दिवशीच अजित पवारांनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की असा 2017 सुद्धा हे झाला होता, म्हणजे आम्हाला न वगळता सुद्धा भाजपने राष्ट्रवादी शिवती करण्याचा प्रयत्न केला होता, टाई दिली होती, प्रयत्न केला होता, आणि त्यामुळे अशा आणि त्यामुळे उद्धवजींनीच खरं तर अशा गोष्टीला विरोध केल्यामुळे ही सत्ता पुन्हा एकदा आमच्याकडे 2.5 वर्ष आली होती। त्यावेळी सत्तेमधील अनेक मंत्री, खरं तर भरत शेठ त्यावेळी मंत्री नव्हते, पण होतील ना भरत शेठ, नाही भरत शेठ आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये विदर्भातला एक भावी मुख्यमंत्री म्हणून लागतो, पश्चिम महाराष्ट्रातला एक भावी मुख्यमंत्री लागतो, मराठवाड्यात तसे भरत शेठ आता हे रायगड म्हणजे कोकणातील भावी मंत्री लागू नये, तर लवकरात लवकर त्यांना हे तुम्हाला दिवस त्यात भावी म्हणून बोलतात तुम्हाला, पण तुम्ही होऊन दाखवाल ना? मी आत्तापर्यंत भावी म्हणून कधीच बोललो नाही, माझं एकही बॅनर किंवा काय कार्यकर्ते बोललो शेड आम्ही बॅनर तयार केले बोललो, आपली पद्धत नाही, आपल्याला कल्पना आहे, कारण काही लोक निवडणूक झाली का बाजा ताशा घोडे सगळे तयार ठेवतात आणि नंतर मध्ये फसतात, तर आपण नाही तसं करत, आपल्याला माहिती किती वेळ लागतो, अर्धा एक तासामध्ये बँड बाजा फटाके बिटाके आणायला लागतो। नाही जे तुम्हाला दिवस आहेत तर तुम्ही होऊन दाखवणार की नाही? आता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दिसतोय म्हणून मला वाटतंय की त्याच्या दिवसण्याला काहीतरी अर्थ आहे आणि मग ते आम्ही त्याला त्या प्रकारे उत्तर देऊ। पण आता काय राज खरं तर भरत शेठ आता ही वेळ होत चालली आहे, भावी म्हटल्यावर आता मंत्रिपदासाठी दिवस कमी राहिले आहेत, म्हणजे आता पहिले वर्ष होते महिने होते आता दिवस झाले, म्हणजे 200-300 दिवसच आहेत, कधी किंवा सरकारमध्ये कोसळेल कधी येईल किंवा आता निवडणुकीला 200 दिवस राहिलेत, त्यामुळे भरत शेठनी 200 दिवसामध्ये आता किती दिवसांनी वाट बघावी ते वाट बघत नाही, पण आम्ही वाट बघतोय ना, त्यांना उत्सुकता लागल्या आपल्या, मी त्याचं अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो, त्याला आत्ता पण मगाशी परत सांगतो, मगाशी सांगितलं त्याची जर काही इच्छा असेल तर ती पण आम्ही शिंदे साहेब खुली ऑफर खुली ऑफर पुरी 100% आत्ताही सांगतो शिवाजी महाराजांच्या समोर, त्यांनी फक्त हो बोलायचं, मी शिंदे साहेबांकडं चर्चा करून घेतो, तुला ऑफर मला नको ऑफर मंजूर आहे। मी पहिल्या दिवशी सांगितलं की उद्धवजींबरोबर शेवटचा आमदार असेल तर मीच आमदार असणार, आणि त्यामुळे त्या बाबतीत किंवा ऑफर किंवा त्या बाबतीत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही। चला तुमच्या दोघांमधची दोस्ती अशीच कायम राहो, लवकरच फ्रेंडशिप डे पण जवळ येणार आहे, तर आम्ही देखील अशी इच्छा व्यक्त करतो की तुमचं जे जुनं नातं आहे ते असंच बहरत राहो। आमच्या एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्याला जाता येताना महाडवरनं जावं लागेल, त्याची चहा पाणी नाश्ता जेवण माझी सगळी व्यवस्था लक्षात आलं का? ते भले तो जरी तिकडं असला आणि मी इकडं असलो तरी रस्ता एकच आहे कोकणामध्ये जाणारा, अजून दुसरा रस्ता काय तयार झालेला तर नंतर होणार आहे सांगतो ते आहे, अजून 2 रस्ते वेगळे होणार आहेत त्याच्या तिथपर्यंत जाण्याला, पण आत्ता जाणारे मला प्रत्येक, आता याच्या अगोदर विनायक राऊत साहेब होते त्यांना विचारा माझ्या 500 की जाता येताना आमच्या इथं स्टॉप घ्यायचे पुढं जायचे आणि ती वस्तुस्थिती होती, तर त्याच्याप्रमाणे आमचं काय अडचण नाही आहे त्यांना मी बरोबर घेऊन जाऊ शकतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते 2 नेते ज्यांनी मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जे काही मनात होतं त्या भावना एबीपी माझासमोर व्यक्त केल्या। कॅमेरापर्सन सचिन शिंदेचं वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।